लेक्चर नंबर टू सिलेबस वाइज डिटेरियोरेशन ऑफ क्रॉप वरायटीज एंड मेथड्स टू प्रिवेंट देम, म्हणजे क्रॉप वरायटीचं डिटेरियोरेशन आणि कमी करण्यासाठी काय करू शकतो आपण बघा. तर असाइनमेंटमध्ये व्हरायटीची डेफिनेशन विचारली होती मला वाटते. सो व्हरायटीची डेफिनेशन काय आहे? इज अ ग्रुप ऑफ प्लांट्स हॅविंग क्लिअर डिस्टिंग्विश्ड कॅरेक्टर्स विच वेन रिप्रोड्युस्ड आयदर सेक्शुअली ऑर असेक्शुअली रिटेन दीज कॅरेक्टर्स. ह्याच्यामध्ये टेस्टमध्ये विचारला होता क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय ग्रुप ऑफ प्लांट्स हॅविंग क्लिअर डिस्टिंग्विश्ड कॅरेक्टर्स विच वेन रिप्रोड्युस्ड आयदर सेक्शुअल ऑर असेक्शुअली रिटेन दीज कॅरेक्टर्स इज कॉल्ड ॲज, असा क्वेश्चन विचारला होता. नंतर बरं लक्षात ठेवा की व्हरायटी म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ प्लांट्स ज्यामध्ये क्लिअर डिस्टिंग्विश्ड कॅरेक्टर्स असतात विच वेन रिप्रोड्युस्ड सेक्शुअली किंवा असेक्शुअली. देन म्हणजे आपण जेव्हा रिप्रोड्यूस करतो तेव्हा हे सेक्शुअली किंवा असेक्शुअली हे कॅरेक्टर्स काय करू शकतात, ते रिटेन करू शकतात, इज कॉल्ड एज व्हरायटी. व्हरायटीची डेफिनेशन लक्षात ठेवा. त्यानंतर ठीक आहे, तर व्हरायटीची डेफिनेशन इज अ ग्रुप ऑफ प्लांट्स हॅविंग क्लिअर डिस्टिंग्विश्ड कॅरेक्टर्स विच वन रिप्रोड्यूस आयदर सेक्शुअली ऑर असेक्शुअली रिटेन दिस कॅरेक्टर्स. देन द मेन ऑफ द सीड, द मेन एम ऑफ द सीड प्रोडक्शन इज टू प्रोड्यूस जेनेटिकली प्युअर अँड गुड क्वालिटी सीड. म्हणजे सीड प्रोडक्शनचा आपला हेतू काय आहे, मेन एम काय आहे, तर आपल्याला जेनेटिकली प्युअर सीड प्रोड्यूस करायचे आणि गुड क्वालिटी सीड प्रोड्यूस करायचे. बट वाय ऑर हाऊ द जेनेटिक प्युरिटी ऑफ व्हरायटी इज लॉस्ट किंवा डिटेरियोरेटेड ड्युरिंग सीड मल्टिप्लिकेशन. तर ही जेनेटिक प्युरिटी असेल किंवा क्वालिटी असेल ती कशी लॉस्ट होते सीडची आणि का होते ते आपल्याला बघायचं आहे. द सेव्हरल फॅक्टर्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन ॲज लिस्टेड बाय कदम 1942. म्हणजे कोणकोणते फॅक्टर आहेत ज्यामुळे जेनेटिक प्युरिटी सीड प्रोडक्शनची लॉस्ट होते? त्यामध्ये डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन फर्स्ट फॅक्टर आहे, त्यानंतर मेकॅनिकल मिक्सचर्स असतील, म्युटेशन असेल, बरोबर आहे, नॅचरल क्रॉसिंग असेल, जेनेटिक ड्रिफ्ट असेल, मायनर जेनेटिक व्हॅरिएशन असेल, सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ डिसिजेस, टेक्निक ऑफ ब्रीडर, ब्रेकडाऊन ऑफ मेल स्टेरिलिटी आणि इम्प्रॉपर डिफेक्टिव्ह सीड सर्टिफिकेशन सिस्टीम. हे 10 फॅक्टर आहेत जे काय करतात तर जेनेटिक प्युरिटीवर अफेक्ट करतात. तर वन बाय वन आपल्याला हे फॅक्टर बघायचे. तर त्यामध्ये फर्स्ट बघा डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन, म्हणजे जे व्हॅरिएशन त्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे. त्यामध्ये बघा, वेन अ सीड क्रॉप इज ग्रोन इन डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन, जेव्हा आपण सीड क्रॉप वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ग्रो करतो, कोणते एन्व्हायरमेंटल कंडिशन? सच एज डिफरंट सॉइल, वेगळी सॉइल किंवा फर्टिलिटी कंडिशन, अंडर सलाईन किंवा अल्कलाईन कंडिशन, किंवा अंडर डिफरंट फोटो पिरियड, किंवा डिफरंट इलेव्हेशन असतील, डिफरंट स्ट्रेस कंडिशन असतील फॉर कॉन्सिक्युटिव्ह जनरेशन. The development variation may arise as differential growth risk. And develop होणार आहे त्यामध्ये. तर तो फॅक्टर जेनेटिक प्युरिटीवर अफेक्ट करू शकतोय. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? टू अवॉइड ऑर मिनिमाइज सच डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन्स द व्हरायटी शुड ऑलवेज बी ग्रोन इन अडॅप्टेबल एरिया ऑर इन दी एरिया फॉर विच इट हॅज बीन रिलीज्ड. तर हा जो फॅक्टर आहे डेव्हलपमेंटल व्हॅरिएशनमुळे जी आपली जेनेटिक प्युरिटी लॉस्ट होणार आहे तर हे अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की हा जो सीड आपण रिलीज केलेला आहे किंवा ही जी व्हरायटी आपण रिलीज केलेली आहे ही व्हरायटी फक्त आणि फक्त जिथे अडॅप्टेबल आहे त्याच एरियामध्ये आपल्याला ग्रो करायचे, डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन होऊ नये म्हणून, किंवा ज्या एरियासाठी ही बनलेली आहे तिथेच फक्त आपल्याला ही ग्रो करायची आहे. जर अदर दॅन दॅट एरिया आपण जर ग्रो केली तर डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन त्यामध्ये होणार आहे ज्यामुळं आपल्या त्या व्हरायटीचं जेनेटिक प्युरिटी लॉस्ट होणार आहे. सो इफ ड्यू टू सम रिझन्स, म्हणजे आयसोलेशन असेल, लॅक ऑफ आयसोलेशन असेल, किंवा तर इट इज ग्रोन इन नॉन अडॅप्टेबल एरियाज, म्हणजे सॉइल बोन डिसीजेस अवॉइड करण्यासाठी किंवा आयसोलेशन जर नसेल एखाद्या एरियामध्ये तर ते अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, तर ही सीड किंवा व्हरायटी आहे ती नॉन अडॅप्टेबल एरियाजमध्ये ग्रो केली जाते.
it is grown in non-adaptable areas, it should be restricted to one or two seasons. And the basic seed, that is nucleus and embryonic seeds, should be multiplied in adaptable areas. Because the hay avoid karne se non-adaptable areas madhe ते ग्रो केलं जातं. आणि तर मग नंतर आपल्याला काय करायचं की नॉन अडॅप्टेबल एरियाजमध्ये वन किंवा दोन सीझन फक्त आपण ग्रो करू शकतो. आणि बेसिक सीड, न्यूक्लियस आणि ब्रीडर सीड, जे बेसिक सीड आहेत, ते त्या आपल्याला काय करायचं नंतर अडॅप्टेबल एरियाजमध्ये मल्टिप्लाय करायचं. सिम्पल आहे डेव्हलपमेंटल व्हेरिएशन, म्हणजे नॉन अडॅप्टेबल एरियाजमध्ये ग्रो केल्यामुळे हे डेव्हलपमेंटल व्हेरिएशन येतं. ह्यासाठी एकच उपाय आहे की जिथं अडॅप्टेबल असेल ही व्हरायटी, तिथं आपल्याला डेव्हलप करायचं, तिथं आपल्याला प्लांट करायचे. ठीक आहे, सिंपल पॉइंट आहे. दुसरा फॅक्टर काय तर मेकॅनिकल मिक्सचर. दिस इज अ मेजर सोर्स ऑफ कॉन्टॅमिनेशन ऑफ व्हरायटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. मेकॅनिकल मिक्सरमुळे काय होतं की कॉन्टॅमिनेशन होतं व्हरायटी सीड प्रोडक्शनमध्ये. अँड मेकॅनिकल मिक्सचर्स मे टेक प्लेस राईट फ्रॉम सोईंग टू हार्वेस्टिंग अँड प्रोसेसिंग डिफरंट वेज. सच एज म्हणजे कुठं कुठं होतं हे, पहिलं आहे कॉन्टॅमिनेशन थ्रू फील्ड सेल्फ सोन सीड किंवा वॉलिंटर प्लांटमुळं. दुसरं सीड ड्रिलमुळं, इफ सेम सीड ड्रिल इज यूज्ड फॉर सोईंग ऑफ सोईंग टू ऑर थ्री व्हरायटीज. दोन किंवा तीन व्हरायटीसाठी सेमच ड्रिल आपण वापरत असेल तर त्यामध्ये मिक्सचर, मेकॅनिकल मिक्सचर होणार आहे. त्यानंतर कॅरिंग टू डिफरंट व्हरायटीज ॲडजस्टन टू इच अदर, म्हणजे एकासोबत दोन व्हरायटी आपण कॅरी करत असेल तर सेम पॉईंट रिपीट झाला आहे. थ्रेशिंग फ्लोअर एकच असेल तर, नंतर कंबाईन किंवा थ्रेशर एकच वापरत असाल आपण, बॅग्स किंवा सीड बीन एकच वापरत असेल, किंवा ड्युरिंग सीड प्रोसेसिंग हे होऊ शकतं मेकॅनिकल मिक्सचर. So to avoid this sort of mechanical contamination, it would be necessary to rogue the seed field at different stages of crop growth and to take utmost during seed production, harvesting, threshing and processing. म्हणजे मग काय करायचं आपल्याला हे कॉन्टॅमिनेशन अवॉइड करण्यासाठी, पूर्ण सीड फील्ड काय करायचं आहे, रोग्यू आउट करायचं आहे, जेणेकरून हे मेकॅनिकल मिक्सचर होणार नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर थर्ड फॅक्टर आहे म्युटेशन. म्युटेशन माहिती आपल्याला, इट इज नॉट मच ऑफ इम्पॉर्टन्स ॲज द ऑकरन्स ऑफ स्पॉन्टेनियस म्युटेशन इज व्हेरी लो. म्हणजे एवढं हे नाही आहे, फ्रिक्वेंट नाही आहे हा, तर व्हेरी लो पॉसिबिलिटी आहे याची. दॅट इज किती, 10-7 म्हणजे. इफ एनी व्हिजिबल म्युटेशन्स आर ऑब्झर्व, जर आपल्याला म्युटेशन दिसलेच रेअरली, दे शुड बी रिमूव्ह बाय रफिंग. म्हणजे रफिंग करून आपण काय करू शकतो, ते म्युटेशन रिमूव्ह करू शकतो. इन केस ऑफ व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेटेड क्रॉप, व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेटेड क्रॉप्स असतील, तर पिरियॉडिक इन्क्रीज ऑफ ट्रू टू टाईप स्टॉक वुड इलिमिनेट द म्युटंट. तर काय करू शकतो आपण, पिरियॉडिक इन्क्रीज ऑफ ट्रू टू टाईप स्टॉक, ते इन्क्रीज केल्यामुळे काय होणार आहे तर ते जे म्युटंट आहेत त्या व्हरायटीमध्ये, ते काय होणार आहे तर इलिमिनेट होऊ शकते. ठीक आहे, तर पहिले मेथड आहे रफिंग करायचे, आणि दुसरं काय करायचं आहे तर ट्रू टू टाईप स्टॉक जे आहे ते आपल्याला पिरियॉडिकली ते इन्क्रीज करत राहायचं आहे, जेणेकरून म्युटंट ते काय होतील, इलिमिनेट होऊ शकतील. नंतर चौथा फॅक्टर आहे नॅचरल क्रॉसिंग. इट इज अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ कॉन्टॅमिनेशन इन सेक्शुअली प्रोपोगेटेड क्रॉप्स ड्यू टू इंट्रोगेशन ऑफ जीन्स फ्रॉम अनरिलेटेड स्टॉक किंवा जीनोटाइप. तर नॅचरल क्रॉसिंग कसा इम्पॉर्टंट सोर्स आहे कॉन्टॅमिनेशनचा, आणि कशामध्ये होतं तर सेक्शुअली प्रोपोगेटेड क्रॉपमध्ये का, तर त्यामध्ये अनरिलेटेड स्टॉक किंवा जीनोटाईपपासून जीन इंट्रोगेट होतात, त्यामुळे नॅचरल क्रॉसिंग होते का, होते कळालं का. सो द एक्सटेंट ऑफ कॉन्टॅमिनेशन डिपेंड्स अपॉन, म्हणजे किती कॉन्टॅमिनेशन झाले कशावर डिपेंड आहे, तर अमाऊंट ऑफ नॅचरल क्रॉस फर्टिलायझेशन. नॅचरल क्रॉस फर्टिलायझेशनच्या अमाऊंटवर डिपेंड आहे, विच इज ड्यू टू नॅचरल क्रॉसिंग विथ अनडिझायरेबल टाईप ऑफ टाईप आणि डिसिजिटल प्लांट. म्हणजे त्याचं क्रॉसिंग अनडिझायरेबल टाईप ऑफ टाईप किंवा डिसिजिटल प्लांट सोबत झालेली असते, तर त्याच्यावर आपण त्या अमाऊंटवर आपण एक्सटेंड त्याचा ठरवू शकतो. ऑन दी अदर हँड, नॅचरल क्रॉसिंग इज अ मेन सोर्स ऑफ कॉन्टॅमिनेशन इन क्रॉस फर्टिलायझर किंवा ऑफन फर्टिलायझर क्रॉपमध्ये. वर आपण काय बघितलं, सेक्शुअली प्रोपोगेटेड क्रॉपमध्ये होऊ शकतो मेन सोर्स, पण हा क्रॉस फर्टिलायझर आणि ऑफन क्रॉस फर्टिलायझरमध्ये सुद्धा क्रॉपमध्ये सुद्धा होऊ शकतो. सो द एक्सटेंट ऑफ जेनेटिक कॉन्टॅमिनेशन इन सीड फील्ड इज ड्यू टू नॅचरल क्रॉसिंग डिपेंड अपॉन ब्रीडिंग सिस्टीम ऑफ स्पेसिस. म्हणजे स्पेसिसची ब्रीडिंग सिस्टीम किती आहे, कशी आहे, किंवा आयसोलेशन डिस्टन्स, व्हरायटी मास किंवा क्वालिटी. ठीक आहे, तर हे नॅचरल क्रॉसिंग ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, टू ओव्हरकम दी प्रॉब्लेम ऑफ नॅचरल क्रॉसिंग आयसोलेशन डिस्टन्स हॅज टू बी मेंटेन. आयसोलेशन डिस्टन्स ठरवलेलं आहे प्रत्येक क्रॉपसाठी, MCR रेफरन्समध्ये तुम्हाला सापडेल की एखाद्या क्रॉपसाठी 3 मीटर, एखाद्यासाठी 6 मीटर. लक्षात ठेवा, आयसोलेशन इन सॉरी इन्क्रीज इन आयसोलेशन डिस्टन्स डिक्रीज असते एक्सटेंट ऑफ कॉन्टॅमिनेशन. म्हणजे जेवढं आयसोलेशन असेल, जेवढा डिस्टन्स असेल, तेवढं काय होणार आहे तर जे कॉन्टॅमिनेशन आहे ते कॉन्टॅमिनेशन कमी होणार आहे. ठीक आहे,
the extent of contamination depend upon direction of wind flow. Wind flow च्या direction वर हे contamination depend आहे. And number of insect presence and their activity. किती population आहे insect ची and त्यांची activity किती speed ने होते. ठीक आहे. So fifth factor आहे genetic drift. Genetic drift मध्ये काय होतं? When seed is multiplied in large areas. Large area मध्ये जेव्हा seed multiply केला जातो, only small quantities of seed is taken. फक्त स्मॉल क्वांटिटी ऑफ सीड घेतो अँड इज प्रिझर्व फॉर नेक्स्ट इयर सोईंग आणि नेक्स्ट इयरच्या सोईंगसाठी आपण ते प्रिझर्व करून ठेवतो. बिकॉज ऑफ सच सब सॅम्पलिंग ऑल द जिनोटाईप्स विल नॉट बी रिप्रेझेंटेड इन नेक्स्ट जनरेशन. म्हणजे पूर्ण जिनोटाईप आपण नेक्स्ट जनरेशनमध्ये रिप्रेझेंट करत नाही आणि त्यामुळे काय होतं, इट लीड्स टू चेंज इन जेनेटिक कंपोजिशन. आणि काय होतं की मग पूर्ण जिनोटाईप आपण रिप्रेझेंट न केल्यामुळं जेनेटिक कंपोजिशनमध्ये चेंज होतो आणि यालाच आपण जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतो. ठीक आहे. सो नेक्स्ट फॅक्टर आहे मायनर जेनेटिक व्हॅरिएशन, म्हणजे थोड्याफार प्रमाणात जेनेटिक व्हॅरिएशन. तर ह्यामध्ये काय होतं, इट इज नॉट ऑफ मच इम्पॉर्टन्स. जसं की म्युटेशन आहे तसं ही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, का तर हे रेअरली आहे. हाउएव्हर सम मायनर जेनेटिक चेंजेस मे ऑकर ड्युरिंग प्रोडक्शन सायकल ड्यू टू डिफरन्स इन एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंट बदलल्यामुळं प्रोडक्शन सायकलमध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. थोडाफार ड्यू टू दीज चेंजेस द यील्ड मे बी अफेक्टेड, पण यील्डवर याचा इफेक्ट होणार आहे थोडाफार. ठीक आहे. सो टू अवॉइड सच मायनर जेनेटिक व्हॅरिएशन्स पिरियडिक टेस्टिंग ऑफ व्हरायटीज मस्ट बी डन फ्रॉम ब्रिडर्स सीड अँड न्यूक्लियस सीड इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स. म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्समध्ये ब्रिडर सीड किंवा न्यूक्लियस सीडपासून काय केलं जायचं, काय करायला पाहिजे, तर पिरियडिक टेस्टिंग झाली पाहिजे व्हरायटीजची मायनर जेनेटिक व्हॅरिएशन अवॉइड करण्यासाठी. ठीक आहे. मायनर जेनेटिक व्हॅरिएशन इज अ कॉमन फीचर इन ऑफन क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस. तर ऑफन क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिसमध्ये मायनर जेनेटिक व्हेरिएशन हे कसे तर कॉमन फीचर आहे. ठीक आहे. मोस्टली कशामध्ये, ऑफन क्रॉस पॉलिनेटेडमध्ये. देअरफोर केअर शुड बी टेकन ड्युरिंग मेंटेनन्स ऑफ न्यूक्लियस अँड ब्रिडर सीड. न्यूक्लियस आणि ब्रिडर सीड बेसिक सीड असल्यामुळं आपल्याला काय करायचं, तर मेंटेनन्स करताना काळजी घ्यायची. सेवन्थ फॅक्टर आहे सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ डिसीज. म्हणजे डिसीजचा सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स हा एक पॅरामीटर आहे, तर फॅक्टर आहे. तर बघा, प्रॉपर प्लांट प्रोटेक्शन मेजर्स मस्ट बी टेकन अगेन्स्ट मेजर पेस्ट अँड डिसीजेस, अदरवाइज प्लांट एज वेल एज द सीड्स गेट इन्फेक्टेड. जर आपण प्रॉपर प्लांट प्रोटेक्शन मेजर जर नाही घेतले मेजर पेस्ट किंवा डिसीजेसच्या विरुद्ध, तर काय होणार आहे, प्लांट तर इन्फेक्ट होणारच होणार आहे, त्यासोबत सीडसुद्धा इन्फेक्ट होणार आहे. सो यामध्ये आपण काय करू शकतो, इन केस ऑफ फॉलेट डिसीजेस द साईज ऑफ द सीड गेट्स अफेक्टेड. फॉलेट डिसीजेसमध्ये काय होतं की सीडची साईज अफेक्ट होऊ शकते ड्यू टू पुअर सप्लाय ऑफ कार्बोहायड्रेट्स फ्रॉम इन्फेक्टेड फोटोसिंथेटिक टिश्यू. म्हणजे जी इन्फेक्टेड फोटोसिंथेटिक टिश्यू आहे त्यापासून कार्बोहायड्रेटचा सप्लाय काय होऊ शकतो, तर कमी होऊ शकतो जर फॉलर डिसीज असेल तर, आणि सीडची साईज अफेक्ट होऊ शकते. दुसरं काय सांगितलं आहे, इन केस ऑफ सीड अँड सॉईल बोन डिसीजेसमध्ये लाईक डाउनी मिल्ड्यू असेल, एरगॉट ऑफ जवार असेल, स्मॉट ऑफ बाजरा असेल, बंट ऑफ व्हीट असेल. इट इज डेंजरस टू यूज सीड्स फॉर कमर्शियल पर्पज वन्स द क्रॉप गेट इन्फेक्टेड. एकदा की क्रॉप इन्फेक्ट झाला तर काही तर हे आपण सीड कमर्शियल पर्पजसाठी वापरू शकत नाही, कारण तर इल्ड लॉसचा खूप मोठा धोका आहे यामध्ये. ते नेक्स्ट काय म्हणलेलं आहे, न्यू क्रॉप व्हरायटीज मे ऑफन बिकम ससेप्टेबल टू न्यू रेसेस ऑफ डिसीज आर आउट ऑफ सीड प्रोडक्शन प्रोग्राम्स. म्हणजे नवीन क्रॉप व्हरायटीज काय होतात, तर ऑफन बिकम ससेप्टेबल न्यू रेसेस ऑफ डिसीजेस. म्हणजे नवीन डिसीजेसला ते ससेप्टेबल होतात, म्हणजे ससेप्टेबल म्हणजे ते बिअर करू शकत नाही त्या डिसीजचा अटॅक, सहन करू शकत नाही. ठीक आहे. एक्झाम्पल, सुरेखा फाल्गुना बिकम ससेप्टेबल टू गॉलमेज बायोटाईप 3. तर काय होऊ शकतं की सुरेखा फाल्गुना ज्या व्हरायटी आहेत त्या काय होऊ शकतात, तर गॉलमेज बायोटाईप 3 लगेच ससेप्टेबल होऊ शकतात, म्हणजे ते गॉलमेज बायोटाईप 3 अटॅक सहन करू शकत नाहीत. आठवा फॅक्टर आहे टेक्निक्स ऑफ ब्रिडर. ब्रिडरचा टेक्निक instability may occur in variety due to genetic irregularities if it is not properly accessed at the time of release. म्हणजे रिलीज करताना जर हे जेनेटिक इरेग्युलर सॉरी व्हरायटी जेव्हा आपण रिलीज करतो तेव्हा त्यामध्ये इन्स्टेबिलिटी जर ऑकर झाली असेल जेनेटिक इरेग्युलरिटीमुळं, तर काय होऊ शकतं की या टेक्निकमुळं आपली जी व्हरायटी आहे त्याच्यावर मेजर इफेक्ट होऊ शकतो. सो प्रीमॅच्युअर रिलीज ऑफ व्हरायटी
म्हणजे ते नॅचर होईच्या आधीच जर व्हरायटी आपण रिलीज करत असेल विच हॅज बीन ब्रीड फॉर पर्टिक्युलर डिसीज, म्हणजे तो डिसीज लगेच त्याच्यावर अटॅक करणार आहे का, ते नॅचर नाही आहे. अँड लीड्स टू प्रोडक्शन ऑफ रेजिस्टर्ड अँड ससेप्टेबल प्लांट विच मे बी इम्पॉर्टंट कॉज ऑफ डिटेरिएशन. म्हणजे काय होणार आहे की प्रीमॅच्युअर असल्यामुळे त्यांच्यामध्ये ससेप्टेबिलिटी लगेच येणार आहे, म्हणजे सहन करण्याची शक्ती त्या प्लांटमध्ये नसणार आहे का, तो प्रीमॅच्युअरच आपण रिलीज केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळं रेजिस्टंट किंवा ससेप्टेबल प्लांट प्रोड्यूस होतील जर प्रीमॅच्युअर व्हरायटी जर ब्रीडरनी डेव्हलप रिलीज केलेली असेल तर. पेन सोनालिका अँड कल्याण सोना व्हीट व्हरायटीज वर रिलीज इन इंडिया फॉर कमर्शियल कल्टिवेशन, म्हणजे सोनालिका आणि कल्याण सोना व्हरायटी जेव्हा रिलीज झाला इंडियामध्ये कमर्शियल कल्टिवेशनमध्ये कल्टिवेशनसाठी, सो द जेनेटिक व्हेरिएबिलिटी इन बोथ व्हरायटीज वॉज स्टील इन फ्लोईंग स्टेज. म्हणजे दोघांमधली जी जेनेटिक व्हेरिएबिलिटी ती कशी होती, फ्लोईंग स्टेजमध्ये होती. अँड सेव्हरल सेकंडरी सिलेक्शन्स वर मेड बाय ब्रीडर, त्यामुळे ब्रीडरने काय केलं तर सेकंडरी सिलेक्शन केल्यानंतर. नववा फॅक्टर आहे ब्रेकडाऊन ऑफ मेल स्टरिलिटी, मेल स्टरिलिटीचा ब्रेकडाऊन. तर यामध्ये काय होतं, जनरली इन हायब्रिड सीड प्रोडक्शन इफ देअर इज एनी ब्रेकडाऊन ऑफ मेल स्टरिलिटी इन मे इट मे लीड टू मिक्सचर ऑफ एफ1 हायब्रिड अँड सेल्फर. तर जर मेल स्टरिलिटी जर ब्रेकडाऊन झाली तर काय होणार आहे हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये, की एफ1 हायब्रिड आणि सेल्फरचं मिक्सचर बनणार आहे. ठीक आहे, सो इम्प्रॉपर सीड सर्टिफिकेशन लास्ट फॅक्टर आहे. इट इज नॉट फॅक्टर दॅट डिटेरिएट्स दी क्रॉप व्हरायटी, म्हणजे हा फॅक्टर नाही आहे की क्रॉप व्हरायटी हा डिटेरिएट करतो, पण देर इज एनी लॅक्युना इन एनी ऑफ द अबव फॅक्टर अँड इफ इट इज नॉट इफ इट हॅज नॉट बीन चेकड इट मे लीड टू डिटेरिएशन ऑफ क्रॉप व्हरायटीज. म्हणजे काय म्हणलं की इनप्रॉपर सीड सर्टिफिकेशन म्हणजे वरचे फॅक्टर न चेक करता किंवा वरचे फॅक्टर जर त्यामध्ये प्रेझेंट असतील तर सीड सर्टिफिकेशन सुद्धा इनप्रॉपर आहे. हा स्वतः डिटेरिएट करत नाही, पण यामध्ये वरचे सगळे फॅक्टर येतात ना, तर वरचा एक जरी फॅक्टर त्यामध्ये असेल तर क्रॉप व्हरायटी डिटेरिएट होऊ शकतात. ठीक आहे, तर आपण डिटेरिएशन अँड कॉजेस फॉर कॉजेसमध्ये 10 फॅक्टर आपण बघितलेत. त्यामध्ये कुठले फर्स्ट आपण कुठला बघितला आहे तर डेव्हलपमेंटल व्हेरिएशन, दुसरा मेकॅनिकल मिक्सचर, त्यानंतर थर्ड म्युटेशन, फोर्थ नॅचरल क्रॉसिंग, फिफ्थ जेनेटिक ड्रिफ्ट, मायनर जेनेटिक व्हेरिएशन, सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ डिसीज, टेक्निक्स ऑफ ब्रीडर, आणि इम्प्रॉपर सीड सर्टिफिकेशन. तर यामध्ये तुम्ही जर फक्त इंग्लिस्टिंग लक्षात ठेवल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन स्वतः लिहू शकता. ठीक आहे,